कमी बजेटमध्ये तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा कस्टमर जुळवण्यासाठी आणि पहिल्यांदा आपली प्रसिद्धी होण्यासाठी पहिला काय म्हणतात देवाला असते पहिला देवाला असते पहिला देवाला तर इकडे बघा, आपण आलो आहे मेकअप आर्टिस्ट यांच्या घरी. तर पहिलीच आमची ओळख झालेली, आणि इकडं आपले DOP ND सर यांचे खास हे जोडीदार आहेत, आणि दोघं मिळून ऑर्डर करतात. ऑल पुण्यामध्ये कुठं लग्नाचं फंक्शन असू द्या, कार्यक्रम असू द्या, काही असू द्या, तर त्यामध्ये हे ऑर्डर घेतात. तर आपण आता ह्यांना तुम्हाला सांगतो यूट्यूबच्या माध्यमातून एवढं सांगतो की कोणाची पुण्यामध्ये ऑर्डर असली तर आवश्यक नाव सांग. तेजस्विनी लोखंडे यां मेकअप आर्टिस्ट, आणि ह्यांची ID पण इंस्टाग्राम आहे, काय तेजस्विनी मेकअप आर्टिस्ट म्हणून तुम्ही सर्चिंग करा इंस्टाग्रामला, तुम्हाला त्यावरती मेकअप केलेले पूर्ण PC भेटतील. तर हे साहित्य ह्यांच्याकडनं मेकअपचं तुम्हाला मी दाखवतो. आल तो पुण्यामध्ये येता येता म्हटलं चला भेट घेऊन जावं. तर हे बघा काय काय घेतलं मला नाही कळ, सांगा तुम्ही. हे रोज गोल्ड ऑइल आहे, टच पॅलेट, कॉन्टोरिंग पॅलेट, आय शॅडो पॅलेट, हायलायटर पॅलेट, कलर कन्सिलर, कलर करेक्टर, आणि हे ब्रशेस आहेत, आणि आणखी भरपूर सामान आहे. ते वॅनिटीमध्येच आहेत, आणखी वॅनिटी ओपन नाही केलेली प्रॉपरली. झालं, ही बॅग आहे पूर्ण बघा मेकअपची. तर ही बॅग घेऊन ऑर्डरला हजर असेल यांचे मम्मा आहे, आणि आलो आम्ही. दिवाळीचा फराळ वगैरे दिला खाऊ, आणि चहा वगैरे झाला. तर म्हणलं चला थोडं म्हणलं तडीसाठी थोडा शूट घ्यावा म्हणलं. तर हे बघा टिकल्या वगैरे, आणि ड्रेपरी पण असते या लोकेशन पण चांगली, ज्वेलरी ड्रेपरी काय असेल ते तेवढं असून, आणि हे हेअर बॉल हेअर मशीन, हां हेअर मशीन बघितले का असे ते वेगवेगळे. तर मेकअपमध्ये काय काय घेता मॅडम तुम्ही सांगा. ऑल टाईप मेकअप करते मी, त्याच्यामध्ये ब्राइडल मेकअप आहे, वेस्टर्न मेकअप आहे, पार्टी मेकअप आहे, साइडल मेकअप आहे, तर सगळ्या टाईपचे मेकअप जे अकॉर्डिंग टू क्लायंट रिक्वायरमेंट जे पण असेल ते सगळे करून मिळतील. हेअरस्टाईल मध्ये काय, हेअरस्टाईल मध्ये पण सगळे हेअरस्टाईल नॉर्मल पासून ते रशियन टेक्निक पर्यंत सगळे जे पण तुमचे रिक्वायरमेंट असेल सगळे. प्लस तुम्ही क्लासेस ओपन घेतात ना. हो क्लासेस तर सध्या आहेत, म्हणजे चालू आहेत, घरीच चालू आहेत क्लासेस, पण आता सीझन मुळे सध्या बंद गेलेत ते, सो ऑर्डर आहेत चालू. आता बाहेरच्या पुण्यामधल्या पूर्ण ऑर्डर घेतात, आणि कोणाची वेबसाईट चालू असू द्या, शूट चालू असू द्या, काही असू द्या, तरी तुम्हाला सांगतो तिथं स्वस्तामध्ये मस्त मेकअप करून भेटला, आणि घरी पण. हे पण मेकअपच आहे काय, होय का, मस्त या. तर ठीक आहे, छान वाटलं भेटून, भरपूर मटेरियल आहे आता एवढं अजून आहे ना, दोन बॅगी असतील तर दिली आम्ही पण पहिली एक ऑर्डर दिली आता ह्यांना बघू इथून पुढे. पण जर पुण्यामध्ये कोण असेल कोणाला लग्नाची कशाची पण ऑर्डर असू द्या, तर त्यांना कुठलंही कुठला एरिया काय, कमी बजेटमध्ये तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा कस्टमर जुळवण्यासाठी आणि पहिल्यांदा आपली प्रसिद्धी होण्यासाठी पहिला काय म्हणतात देवाला असते पहिला देवाला निवड असते, तशा प्रकारे एक एकदम प्रसिद्ध घेण्यासाठी नफ्याच्या जास्त आम्ही नादी न लागतात तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा एक कस्टमर, एक पब्लिसिटी होऊन कस्टमर
आपले जवळ येण्यासाठी तुम्हाला सगळे जे प्रॉडक्ट आहे ना सगळे क्वालिटेटिव्ह आहेत, त्याचं काहीच म्हणजे रिएक्शन होणार नाही. चेहऱ्यावरती, त्वचा, स्किन वरती काही इफेक्ट येत असं ब्रँड मधले. ही लय मोठी जबाबदारी असते. हा ब्रँड मधलीच असते. एवढं खर्च केलाय, एवढं तुम्ही क्लासेस वगैरे केले. आता क्लासेस बंद करून सीझन करून घेणार आहे. सीझनमध्ये कोणाचं काय असलं तर आवश्यक सांगा. इंस्टाग्राम आय डी तुम्हाला सांगितलेली आहे, तर त्यावरती मेसेंजरला त्यांना मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता तुम्ही. ओके, चला. मित्रांनो, पुण्यामध्ये आलोय आणि ही आहे शंकर बाबा. तर आज मोठा कार्यक्रम आहे, तर ही पाहण्यासाठी पुण्या मुंबई वरून बाहेर बाहेरून मोठी मोठी लोक येतात. बालाजीनगर कात्रजमध्ये शंकर बाबाचं मला योगायोग बघा किती मोठा की मला दर्शन झालं, तर छान वाटलं. स्वयंभू प्रतिष्ठान बघा, हे असं केलेलं आहे. फोकस वगैरे दिलं आणि असे झाडं वगैरे बघा, एवढं मोठं शंकर बाबा. ह्यांचं वैशिष्ट्य असं मित्रांनो, मला समजलं की स्वामी समर्थ यांचे हे भक्त होते. स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होते, तर ह्यांनी जिवंत समाधी घेतली. पाठीमागं पण डेकोरेशन वगैरे केले आणि योगायोग पुण्यात आणून त्यांचं दर्शन झालं. खूप धन्यवाद वाटतंय. इकडलं पण दाखवतो तुम्हाला, इकडं राम, इकडं बघा स्वामी प्रतिष्ठा मूर्ती वगैरे.